महिलांच्यासाठीचा बाईपण भारी देवाच्या मोफत शो हाऊसफुल लेडीज क्लब अध्यक्षांचा उपक्रम। महिलांना प्रपंचाच्या बाहेर पडून त्यांचे आनंदाचे आयुष्य अनुभवता यावे म्हणून सतत प्रयत्न करत असलेल्या लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी नुकताच प्रसिद्ध झालेला महिलांच्या आवडीचा बाईपण भारी देवा या फिल्मचे तुळजापूर, कळंब, उस्मानाबाद शहरात मोफत 2 दिवस 3-3 शोचे आयोजन केले होते। उस्मानाबाद शहरातील ताजमहल टॉकीजच्या पहिल्या शोला महिलांनी मोठी गर्दी केली होती। एबी न्यूज मराठीसाठी अनंत साखरे, धाराशिव। भारी देवा हा कार्यक्रम आपण तुळजापूर, उस्मानाबाद आणि कळंबमध्ये जवाहर टॉकीज इथं ताजमहल टॉकीज आणि तिकडे पृथ्वीराज टॉकीजमध्ये मोफत ठेवला आहे 2 दिवस 29-30 आणि 1-2 तारखेला कळंबला। याच्यामागचं कारण बाईपण भारी देवा हा पिक्चर आपण मोफत दाखवतो आहे। याच्यामागे एक उद्देश हाच की या पिक्चरमध्ये बायकांनी मनसोक्त आनंद घ्यावा, एक दिवस स्वतःसाठी द्यावा, एन्जॉय करावं आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जर मी हजारो बायकांना आनंद देऊ शकले, त्यांच्या आयुष्यात एक दिवस आनंदाचा आणू शकले, तर याच्यापेक्षा मला माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं किंवा आनंददायी असू शकत नाही की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी कोणत्या तरी बाईच्या आनंदात 2-3 तास तरी आनंदात किंवा तो पूर्ण दिवस तिचा, मे बी एक दिवस पिक्चर बघितल्यामुळे महिनाभर आनंदात तिचा जाईल, या उद्देशाने हा पिक्चर ठेवला। आणि त्या पिक्चरमध्ये जसं बायका एन्जॉय करतात घर संसार स्वयंपाक, त्यांना कोणी म्हणत नाही की तू काय करते, तू थकली आहेस का बस, किंवा तुला काय आनंद वाटेल ते कर, हे घरून अपेक्षा त्यांची असते पण ती पूर्ण होत नाही। त्यांची अपेक्षा एक बाई म्हणून मी ओळखून आज त्यांच्यासाठी एक दिवस हक्काचा दिलेला आहे। माझ्या दादांना म्हटलं येऊन नमस्कार करा, दादांनी पण जरा बायका कशा एन्जॉय करतात ते बघावं या उद्देशाने। दादा नेहमी सोबत आहेत म्हणूनच मी एवढ्या उड्या मारू शकते किंवा एवढा कार्यक्रम करू शकते। दादांचा सपोर्ट आहे, थँक्यू। चित्रपट पाहिला का? हो बघितला मी, नाही एकटीनं पाहिला, तो पिक्चर बघूनच नंतर मी हा कार्यक्रम ठरवला की बायकांनी, बायका पण एक माणूस आहेत, म्हणजे घर संसार नोकरी आणि ज्या अडचणी आहेत ते मला वाटतं एक बाईच बाईची दुसरी अडचण समजू शकते की तिला काय वाटतं आहे। त्या पिक्चरच्या हिरोईन्सना किंवा कॅरेक्टर्सना आम्ही रिलेट करू शकतो आणि म्हणूनच या बायकांना विचार करायला लावावा म्हणून आपण हे पिक्चर त्यांना दाखवतो आहे की तुमचं आयुष्यामध्ये तुम्ही काही निर्णय घ्यायचे आहेत, दुसरे कोणी घेणार नाही आहेत। आणि याच उद्देशाने आता आपण 29 ऑगस्टला मंगळागौरी स्पर्धा ठेवलेली आहे, म्हणजे हा पिक्चर असा आहे की त्या बायका, 5 बहिणी आणि बाकीच्या बायका एकत्र येऊन मंगळागौरी स्पर्धेत भाग घेतात आणि जेव्हा त्या डान्सच्या प्रॅक्टिस आणि बाकीचं करताना त्यांच्यामध्ये काय इव्हॉल्वमेंट होते किंवा त्यांची दुःख कशी बाहेर येतात आणि मग ते एकमेकींना कसा आधार देतात आणि सगळ्यांचं आयुष्य त्या 5 जणींचं चांगलं होतं एकमेकींच्या आधाराने,